आणि आता बातमी पुण्यातून आहे। कोरोनाच्या निर्बंधातून पुण्याची सुटका होईल अशी आशा होती, मात्र पुणेकरांना दिलासा मिळालेला नाही आहे। जे निर्बंध आधी होते तेच निर्बंध आताही कायम राहणार आहेत असे आदेशच महापालिकेने जारी केलेत। निर्बंधात अधिकची सूट देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं, मात्र नव्या आदेशात जुनेच निर्बंध कायम राहणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं। त्यामुळे जुन्या आदेशानुसार दुकानं 4 वाजेपर्यंत सुरू राहतील, शिवाय वीकेंड लॉकडाऊनही शनिवार रविवार कायम असेल। दरम्यान पुण्यातल्या व्यापाऱ्यांशी चर्चा केली आमचे प्रतिनिधी अमोल कवीटकर यांनी। दुकानांची वेळ वाढवून मिळावी अशी मागणी करणाऱ्या पुण्याच्या व्यापाऱ्यांच्या पदरी पुन्हा एकदा निराशा पडली आहे, कारण आश्वासनापलीकडे काहीच मिळालेलं पाहायला मिळत नाहीये। सातत्यानं आश्वासन दिलं गेलं की वेळ वाढवून देऊ, मात्र प्रत्यक्षात निर्णय होत नाहीये। अगदी काल झालेल्या बैठकीमध्ये सुद्धा केवळ आश्वासन मिळालेलं आहे। आपल्यासोबत काही व्यापारी आहेत, त्यांची नेमकी काय भूमिका आहेत? तोंडाला पानं पुसण्याशिवाय बाकी काही निर्णय होत नाहीयेत। आता नुसती आश्वासनं मिळतात, काही करू तुम्हाला देऊ। पहिलं सांगितलं की तुम्हाला मागच्या आठवड्यात सांगितलं की पुण्याला आम्ही निर्बंध कमी करू, नंतर काही नाही। नंतर सांगितलं की निर्णय तुम्हाला नंतर सोमवारी निर्णय होईल, सोमवारी सांगितलं, गुरुवारी निर्णय होईल, गुरुवारी काय निर्णय झाला नाही। आता परत काल पेपरला आली होती बातमी की पुण्याला आम्ही निर्बंध कमी करणार, 8 वाजेपर्यंत परमिशन मिळू, पण आज वेगळंच ऐकायला मिळतंय की आरोग्यमंत्री म्हणतात, त्यानंतर सांगतात की आम्ही आरोग्यमंत्र्यांचं टास्क फोर्स आम्ही हे बघू, मतं घेऊ, पण आरोग्यमंत्री डिक्लेअर करतात की पुण्याला निर्बंध आम्ही कमी करणार नाहीत, पुण्यावरती आम्ही वेळ वाढून देणार नाही। मुळात कसं आहे की व्यापारी दुकानं बंद ठेवून शनिवार म्हणजे जो काही शासनाचा निर्णय आहे त्याला ते सपोर्ट करतातच आहे, आणि हा सपोर्ट गेली 2 वर्ष व्यापारी करतात आहे, पण त्या अनुषंगाने जे म्हणजे शासनाकडून व्यापाऱ्यांना हवी ती काही म्हणजे मदत तर काही मिळत नाही आहे, किंवा दिलासादायक काही थोडंसं म्हणजे कुठल्याही कररूपी जो म्हणतो तोही मिळत नाही आहे। एकतर मी एक सांगू इच्छितो की तारीख पे तारीख एवढंच चाललंय, बाकी आम्ही व्यापाऱ्यांनी शेवटचे 1.5 वर्ष सरकारला भरपूर कॉपरेट केलेलं आहे। आता आमची अपेक्षा एवढीच आहे, सरकारने आमच्या पूर्वजीवनी जे वेळ होती ती आम्हाला परत करून द्यावी। कॅमेरामन सुमित भोसलेसह अमोल कवीटकर, साम टीव्ही, पुणे।